खरं तर इच्छापूर्तीसाठी माणसाला रोटी कपडा मकान या तीनच गोष्टींची गरज असते, परंतु आपण गरजेपेक्षा इच्छांचा पाठपुरावा करत राहतो, आपली भौतिक सुखाची तमा वाढवत राहतो, त्यामुळे आपल्या गरजा पूर्ण होऊनही इच्छांची पूर्तता कधीच होत नाही. आपल्याकडे सगळं असूनही अजून किती इच्छा आपण वाढवणार आहोत, किती धन मिळवणार आहोत, आणि कितीही धन मिळवलं तरी जोपर्यंत आनंद धन मिळवत नाही तोपर्यंत आपण धर्मश्रीमंत होऊ शकत नाही. सर्व धर्मात पुण्यधर्म जैन धर्म आहे. शौचधर्म पालन हा पुण्यधर्माचा एक मार्ग आहे. शौचधर्म म्हणजे मनाची पवित्रता, विचारांची निर्मलता, जीवनाची तृप्ती, आचरणातील शुद्धता होय. कवितेकडे वळूया. गझल प्रकारातली ही कविता आहे. धर्म चालवायला दिगंबरा सारखा, धर्म चालवायला दिगंबरा सारखा, भक्त अहिंसेमध्ये भगवंता सारखा, भक्त अहिंसेमध्ये भगवंता सारखा, धर्म चालवायला दिगंबरा सारखा, धर्म चालवायला दिगंबरा सारखा, भक्त अहिंसे शंभर टक्के सत्य वागणे कठीण असते, परंतु जास्तीत जास्त
कधीही आपल्या समोर समस्या येणार नाही. कुठे पण आम्ही वाढणारी माणसं शांतपणे झोपू शकत नाही, निरोगी राहू शकत नाही. कटकटीचं आयुष्य त्यांच्या वाटेला येतं याची जाणीव सर्वांना असते. ज्यांना याची जाणीव ज्यांना असते ते सत्य जगणार, प्रामाणिक वागणार. जसं सोनं पाहिलं जातं तसं सत्याची समाजात सत्याची पैसे खोलवर उचलण्याचे काम जे सत्य श्रावण करतात तेच जैन धर्माचे श्रेष्ठ आचरण करणारे ठरतात. धर्म ज्याचं सत्य आहे तोच खरा जैन धर्म आहे. धर्म आणि सत्याचं समीकरण जबरदस्त आहे, कारण सत्याला ईश्वर म्हटलं जातं. जगातील सर्व धर्माच्या संस्कृतीने सत्य तत्वाने खरं तरी सोडू नये ही शिकवण बालपणापासून दिली जाते. मोठं होईपर्यंत आपण सत्यापासून खूप दूर कुठेतरी निघून जातो. त्याचा शोध सत्य धर्मपालन करून घेऊया. भगवान महावीरांनी जैन संस्कृतीची सकारात्मक दृष्टी आणि प्राचीन काळापासून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. ही दृष्टी अजूनही आपल्याला मिळत नसेल तर आपण आनंदपणाने मोठ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहोत. ज्ञानशक्तीच्या बळावर सत्य वचन सत्य आचरण सिद्धीविवेक प्रकट होतो. आपले विचार व्यक्त करण्याचे वाणी हे प्रमुख साधन आहे. जैसे खावे अन्न तैसे होवे मन, जैसे करावे पाणी तैसे होवे वाणी. वाणीची शुद्धता सत्य कथन करते. ही परंपरा आपल्या या जैन संस्कृतीने दिली आहे. ती जपण्याचे पुढे नेण्याचे भाग आपण ठेवले पाहिजे. पुढील पिढीकडे सोपवताना एक आदर्श निर्माण केला पाहिजे. याच भावनेतून आपण पुढची कविता घेऊया. जाणीव जास आहे तो सत्य बोलतो, जाणीव जास आहे तो सत्य बोलतो, जो संयमी मनाचा तो सत्य जाणतो. खोटे कशास बोला हा जन्म एकदा, खोटे कशास बोला हा जन्म एकदा. देवा तुला पुणामी हा धर्म मागतो, देवा तुला पुणामी हा धर्म मागतो. जाणीव जास आहे तो सत्य बोलतो, जो संयमी मनाचा तो सत्य जाणतो. आहोत जीन आम्ही हा धर्म आमचा, आहोत जीन आम्ही हा धर्म आमचा. धर्मात धर्म भारी मी हेच पाहतो, धर्मात धर्म भारी मी हेच पाहतो. जाणीव जास आहे तो सत्य बोलतो, जो ती मुलगी होती. लग्न झालं होतं, छोटं बाळ होतं, अंगावर दूध पीत होतं. हाडली असेल ते 7-8 महिन्याचं, 6-7 महिन्याचं. तिला राग सहन होत नव्हता. कोणीतरी काहीतरी म्हणायचं, सासरे काहीतरी म्हणायचे, घरातलं वातावरण थोडस रागीट होत. आणि तिला काही दिवस ती राग सहन केलं, तिने जेवढं शक्य आहे तेवढं सहन केलं. आणि एका पॉइंटला तिला राग सहन नाही झाला. त्यावेळेला ते बाळ दूध पीत होतं, मांडीवर होतं. सासू काय तर म्हणाली त्याच वेळेला. तिकडून नवऱ्यानं त्या बोलण्याला दुजोरा दिला. हिला प्रचंड राग आला. सत्य घटना आहे, तिने तिथल्या तिथं बाळाचा गळा दाबला. लक्षात घ्या, इतक्या टोकाचा राग काही लोकांना येतो आणि मग त्याचे परिणाम. ती नंतर खूप रडत होती. आम्ही भेटायचो, बोलायचो, अशी खूप लोक तिथं असतात. आणि प्रत्येकीची गोष्ट रागातून घडलेलीच असते. पुरुष लोकांचं सुद्धा तसंच आहे. तिथे जे जे येतात एक क्षण तो रागाचा असतो, तो त्यांना सहन होत नाही. त्यावेळेला त्यांच्या हातून काहीतरी घडतं आणि मग त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगायला लागतात. आता आपण आपली गोष्ट वेगळी आहे.
आपण श्रावकाच्या भूमिकेत आहोत म्हणजे आपल्याला इतके टोकाचे राग नाहीये पण तरी सुद्धा राग येतो ना. आणि मग विचार करा आपण त्या रागाच्या भावनेत काय काय करतो, प्रतिक्रिया कशी देतो. लहान मुलं असतील तर मुलांना मारणार, पतिदेवांवर चिडचिड करणार, सासूबाईंना फार काही म्हणू शकत नाही पण त्यांच्याबद्दल कोणाला तर कोणाला तर काहीतरी सांगणार. आणि जरी तिथे त्यावेळेला पतिदेव हजर नसतील तर संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांना काही फरक पडत नसतो. आपण म्हणतो ना काय तुम्हाला सांगते ना, मी भिंतीशी नाही बोलत आहे तुमच्या बरोबर बोलते, पण त्या तिकडे काही फरक पडतो का? मग तरी आपण घुसघुसत घुसघुसत राहा. तुम्ही काय प्रतिक्रिया देता राग आल्यानंतर ह्याचा तुमचा तुम्ही विचार करा. जर आरडाओरडा करत असाल, मोठ्याने बोलत असाल, आदळापट करत असाल, वस्तू फेकून देत असाल किंवा रडत असाल, स्वतःला कोंडून घेत असाल, मौनधारण करत असाल, जे पण काही करत असाल तुम्ही काय करता याचा विचार करा. आणि फक्त थोड्या उपाययोजना मी काही सांगेल त्या करा. रागाचा उपवास करा, 10 दिवस आपले उपवास सुरू आहे. आजपासून पुढचे जे काही दिवस आहेत स्वतःला सांगा की मी चिडणार नाही, रागवणार नाही, स्वतःवर पण नाही आणि कुणावर पण नाही. आज इथे आपण नियम घेऊया की आजपासून पुढचे काही दिवस मी अजिबात चिडणार नाही. रात्री घरात गेल्यानंतर झोपताना स्वतःला सांगा मी उद्या दिवसभरात चिडणार नाही. सकाळी उठल्यानंतर स्वतःला सांगा आज दिवसभरात मी चिडणार नाही. आणि असं रोज करा, बघूया तुमचा राग कसा कमी होत नाही. आणि त्यातून पण नाही कमी झाला तर मला फोन करा, आपण इथे वर्कशॉप घेऊया 3 तासाचं आणि मग आपल्याला रागाचं व्यवस्थापन नक्की करता येईल. घरामध्ये एक डेंजर झोन तयार करायचा आपला, राग आल्यानंतर त्या जागेवर जायचं, तिथेच राग काढायचं. तुम्ही हॉलमध्ये असाल, काही खंडात आलं असेल तरी सुद्धा तिथे उठायचं. जिथे तुम्ही जागा ठरवलेली आहे जागा ठरवा, तिथेच जायचं. तिथे कोण समोर असू दे नसू दे तिथेच जाऊन चिडायचं. कुणीही काहीही म्हटलं तरी 24 तास प्रतिक्रिया द्यायची नाही. आज जर तुमचं जावाजावांचं भांडण झालं, सासूबाईंचं तुमचं पटलं नाही, कोणी काहीही म्हटलं, मुलांनी तुमचं ऐकलं नाही, राग का येतो? आपल्या मनासारख्या गोष्टी नाही झाल्या तर आपल्याला राग येतो. मग सगळं कसं आपल्या मनासारखं मिळेल? काहीतरी थोडं उणंधुणं होणार की? तर 24 तास, किमान 24 तास प्रतिक्रिया द्यायची नाही. आज भांडण झालं, उद्याला त्यांना बोलवा, त्यांच्यासमोर बसा आणि मग काय बोलायचं आहे ते बोला. रागाची तीव्रता तोपर्यंत कमी झालेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं सामायिक आपल्यामध्ये सांगितलेलं आहे, ध्यान आपल्यामध्ये सांगितलेलं आहे, स्वाध्याय सांगितलेलं आहे, नवकर मंत्र सांगितलेलं आहे. हे सगळं करायला लागलो त्या भावनेतून करा की माझा राग कमी होण्यासाठी मी या गोष्टीचा अवलंब करते. तुमचा राग नक्की कमी होणार. आत्ता या क्षणापासून आपण रागाला दूर ठेवूया आणि दशधर्माकडे परत एकदा वळूया. धन्यवाद. दशधर्मातला 6वा धर्म उत्तम संयम धर्म. संयम म्हणजे जीवनात घडणाऱ्या चढ उतारातील अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही कोणत्या प्रकारे तुमची प्रतिक्रिया देता याचा आढावा घेतला. वारंवार येणाऱ्या तणावपूर्ण संकटांना समोर जाताना संयम जर पाळला तर आयुष्य सुखी होईल. प्रतिक्रिया देण्याचा अनुभव आपल्या सर्वांना आहे. प्रतिक्रियांचा परिणाम कसा होत येतो? मीच मूर्ख, मलाच अक्कल नव्हती, मीच बोलायला नको, काय बुद्धी झाली कोणास ठाऊक, मी तिला सगळं विश्वासाला सांगितलं, इत्यादी. स्वतःला दोष देणं, इतरांना दोष देत राहणं यामुळे आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. भावनांना घातलेला बांध म्हणजे संयम. स्वतः विरुद्ध पुकारलेलं बंड म्हणजे संयम. काळजाला भेदणारा तीर झेलताना केलेलं हास्य म्हणजे संयम. ओठावर आलेली गोष्ट अवंढ्यासारखी गिळणं म्हणजे संयम. जीव घेणारी तहान एका थेंबावर शमावणं म्हणजे संयम. प्रिय व्यक्ती सरणावर पाहून सत्य स्वीकारणं म्हणजे संयम. लाभ लोभ खोटी प्रतिष्ठा यामागे न धावणं म्हणजे संयम. मनावर संयम ठेवल्याने मानसिक समाधान तर मिळतेच पण जगण्याला आत्मिक आनंदीसाठीची दिशा मिळते. संयमी लोक आदर्श असतात, मनाला आपण बंदी बनवू शकत नाही. मनावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच संयम. मला एखादं काम करायचं नाही तर मग ते करायचेच नाही असा मनाचा निषेध केलाच पाहिजे. आपण
आपल्या भोवती लक्ष्मीपेशा आखली की पुन्हा त्या लक्ष्मीपेशाच्या बाहेर बिलकुल जायचं नाही हा निर्णय ठामपणे घेतला पाहिजे. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिल्याने माणसामध्ये संयम येतो. त्यानंतर संसारिक विकल्प संपून जातात. संयम दोन प्रकारचा आहे, प्राणी संयम आणि इंद्रिय संयम. षटकाही जीवांची हिंसा न करणे प्राणी संयम होईल. पाच इंद्रिय व मन यांच्या विषयापासून विरक्त होणे हा इंद्रिय संयम होय. जीवनामध्ये आपल्याला जशी सुख शांती हवी असते अगदी तशीच शांती इतर जीवांनाही हवी असते. जीवो जीवस जीवन या भगवान महावीरांच्या संदेशानेच जीवनात सुख व आनंद निर्माण होईल. संयमी स्वतःला जागरूक करण्याचा मार्ग आहे, कला आहे. संयमानेच जीवन सफल होईल, आत्मसुख साध्य होईल. घेऊया कविता. हा जैन धर्म माझा हा संयमी किनारा माझ्या मनात आहे हा भक्तीचा निवारा हा भक्तीचा निवारा हा जैन धर्म माझा हा संयमी किनारा माझ्या मनात येतो हा संयमी इशारा हा संयमी इशारा हा जैन धर्म माझा जी कालजीच भक्ती ती आजची शक्ती ही भेट संयमाची आहेच त्यात मुक्ती. चोवीस संयमांचा चोवीस संयमांचा असतो तसा पहारा माझ्या मनात येतो हा संयमी इशारा हा संयमी इशारा हा जैन धर्म माझा गातो मनातून मी माझेच धर्म गाणे लेऊन संयमाने जुळले नवे तराने का जैन धर्म गाणी का जैन धर्म गाणी गातो निसर्ग सारा माझ्या मनात आहे हा भक्तीचा निवारा हा भक्तीचा निवारा हा जैन धर्म माझा सांगून संयमाने वाचून ग्रंथ सुमती रुजवनात येते हा धर्म जगते विश्वास सांगतो वा का जैन धर्म प्यारा माझ्या मनात येतो हा संयमी इशारा हा संयमी इशारा हा जैन धर्म माझा हा संयमी किनारा हा जैन धर्म माझा हा संयमी. धन्यवाद. दशधर्मातील सातवा धर्म उत्तम तप धर्म बघूया. दुधाधी पातेलं तापतो भाकरी आधी तवा तापतो म्हणजेच दुधाला पातेल्याची आणि भाकरीला तव्याची गरज असते. अगदी तसंच आत्म्याला शरीराची गरज असते. दुधाचं तप होई दुधाचं तूप होईपर्यंत दुधाची तपश्चर्या काही कमी नसते. दुधाला अग्नीचे चटके सहन करावे लागतात. थोडंसं थंड झाल्यावर फेंबर दह्याने दहीच व्हावं लागतं. त्यात पुन्हा पाणी घातलं जातं व कुणीतरी कधीतरी रागाला त्याला घुसळतं. मायेनं प्रेमानं घुसळणं क्वचितच. ते घुसळणाऱ्या आईच्या ताईच्या बहिणीच्या कधीतरी चुकून आमच्या दादांच्या गुडघर अवयव नंतर अमृततुल्य ताक म्हणून पोट आणि घुसळून घुसळून वर आलेलं लोणी परत पातेल्या पुन्हा अगदी मग तूप आणि मग तुपाचे गोड पदार्थ तूप भात आणि बरंच काय. दुधाचं तूप होतं तसं आत्म्याचा परमात्म्याकडचा प्रवास म्हणजे तपश्चर्या. शरीराला नुसतं त्रास दिला खूप सगळे उपवास केले म्हणून नुसत्याच उपवासाने परमात्मा भेटत नाही तर शरीर आणि मनाच्या तपाने परमात्मा प्राप्त होऊ शकतो. दुधाचं तूप परत होत नाही तसंच एकदा परमप्राप्ती झाली की त्याला पूर्ण शरीर मिळत नाही पण त्याच्यासाठी तपश्चर्याची गरज असते. एकदा फुलकसागर महाराजांना एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला होता की तुम्हाला जर सगळं आत्मसुख हवं आहे आत्म्याला समाधान हवं आहे आत्मप्राप्ती हवी आहे सगळं आत्मा आत्माच तुम्ही बोलता मग शरीराला काय एवढ्यात त्रास देतात आणि
कविता पुण्य से की जय धर्म माझा आहे अनमीय धर्म माझा आहे पुण्य से की जय धर्म माझा आहे अनमीय धर्म माझा आहे मुनीचा दशधर्मातला आठवा धर्म उत्तम कारण आहे.
अध्यात्मामुळे मिळते. कंटाळवाणी निरसवाणी जीवनातून अट्टहासाने केलेला त्याग हा त्यागी गोष्टीला न्याय मिळू शकेलच असं नाही. आपल्यामध्ये त्यागीची भावना याला निरीक्षण होत जाणार हेच किती सुंदर आणि परप्राप्तीच्या इच्छेचे कारण आहे. सामान्य माणसं सामान्य स्तरावर त्याग करण्याची कल्पना करतात, इच्छा व्यक्त करतात, परंतु तिथे पोहोचेपर्यंत अनेक वेळा माघार घेतात. कारण नाही सुखाचा त्याग करणे सोपे नाही. धनसंपत्ती सोडणे, नाती तोडणे आणि अपरिग्रह स्वीकारणे हे सगळं करण्यासाठी श्रावकाच्या अंतर्मनात रुजला पाहिजे. त्याची बीज बालपणात पेरली पाहिजे. तरच सामान्य श्रावकाचा मुनी आचार्य श्रेष्ठ पदापर्यंत प्रवास सहज सोपा होऊन जातो. किमान शुद्ध श्रावकाचरण साध्य करता येतो. त्यागाची भावना जसजशी तीव्र होते तसतसा माणूस सामायिकाकडे वळतो. सामायिकातून श्रावकाला जी शक्ती लाभते त्याचा अनुभवच घ्यावा. सामायिक आपल्याला असामान्य स्वरूपात प्राप्त करून देते, त्याग भावना देते. प्रभू रामचंद्रांनी केलेल्या त्यागामध्ये वचनपूर्ती कर्तव्य दक्षता होती असं जरी म्हटलं तरी लक्ष्मण त्याची पत्नी उर्मिला व सीताबाईंचा त्याग ही पराकोटीची समर्पक त्याग भावना होती हे मान्य करायला काहीच हरकत नाही. जेथे स्वीकृतीची भावना असते त्याग करणं श्रेष्ठ आहे याची भाग असते तेथेच त्याग संभावना. पुढची कविता. कविता थोडी विद्याचालीची आहे. मी सुरुवातीला म्हटलं तसं सिनेमॅटिक गाणी असणार आहेत काही. त्यातला हा प्रकार आहे शब्दांवर लक्ष द्या, चालीवर जाऊ नका. कारण आपल्याला एखादी चाल जेव्हा आपण एखाद्या चालीवर आपलं गाणं म्हणत असतो तेव्हा ते जुने शब्द आठवतात. हा त्याग भारी भारी मोठी केश ध्वज करी दीक्षा घेऊन संसार त्यागला. पण तरी
पूजनीय वंदनीय आचार्य श्री प्रमाणसागर महाराजांनी प्रवचनामध्ये एक गोष्ट सांगितली होती, ती गोष्ट घेणार आहे. जास्त कोणी मनाला लावून घेऊ नका. आम्ही आमचे जे वर मित्र बसलेले आहेत त्या मित्रांनी मनाला लावून घेतलं तरी चालेल, त्यांच्यासाठी खास तुमच्यासाठी आज ही गोष्ट आहे. तर प्रमाणसागर महाराजांनी एक गोष्ट सांगितली होती, त्या गोष्टीत असं होतं, एका गावात एका पत्नीचा मृत्यू होतो. ऐकली असेल तुम्ही कदाचित सगळ्यांनी, आणि सगळ्या दादा लोकांनी आम्हाला माफ करायला. तर म्हणजे सगळेच असे काही नसतात ते मी पुढं घेईन. एका गावात एका पत्नीचा मृत्यू होतो आणि तो पती खूप जोर जोरात रडत असतो, इतका जोर जोरात की सगळ्यांच्या लक्षात येत असतं, म्हणजे हा जर अतिच करायला लागला. त्यात मग एक आपले नातेवाईक असतात, मित्रमंडळ असतं, खूप लोक सांत्वन करायला येत असतात. मग त्यातल्या एका नातेवाईकांनी त्यांना विचारलं, काय रे एक वर्षापूर्वी तुझी आजी काढली तेव्हा तू इतका नव्हता रडलास, 6 महिन्यापूर्वी तुझी आई मरली तेव्हा पण तू एवढा रडला नव्हतास, आणि आता पत्नी गेली म्हणून इतकं रडतोय, साहजिकच आहे पत्नी गेल्याचं दुःख असणार आहे, पण तरी सुद्धा तू जरा अति करतोयस. तो असं मान वर करतो आणि उत्तर देतो. तो त्याला सांगतो, अरे काय आहे ना, एक वर्षापूर्वी जेव्हा आजी मरली, आजीचा मृत्यू झाला, त्यावेळेला आजीच्या सगळ्या मैत्रिणी आल्या, माझ्या डोक्यावरून हात फिरवला, माझ्या गळ्यात पडल्या. कळलंय सगळ्यांना, तरी सुद्धा 6 महिन्यापूर्वी आई मरली तेव्हा सगळ्या आईच्या मैत्रिणी आल्या, त्यांनी डोक्यावरून हात फिरवला, गळ्यात पडल्या, आणि आता ही गेली. नात्यावर, संपत्तीवर मालकी हक्क सोडता यायला हवा. माझं असं काहीच नाही हे अगोदर मान्य करायला हवं, तरच मी माझा राहतो, माझं परमात्म्याशी संधान साधणं सोपं होतं. अकिंचन्य धर्म हे शिकवतो की माझं काहीच नाही, हा जन्म पण माझा नाही, तर या जगात माझं स्थान काय आहे, जगातला एक बिंदू मी छोटासा आहे, त्यावर मालकी फक्त त्या भगवंताची, मी त्या भगवंताचा आहे, हाच उत्तम अकिंचन्य धर्म. मुक्त छंदातली आहे, कोण आवडेल? उंच उडायचं असेल तर आतून हलकवावं लागतं, उंच उडायचं असेल तर आतून हलकवावं लागतं, त्यासाठी अहंकाराने फुगलेला फुगा वेळेत फोडावा लागतो, त्यासाठी अहंकाराने फुगलेला फुगा वेळेत फोडावा लागतो. मनातलं पाप नाहीसं करावं लागतं, परमात्म्याकडे जाण्यासाठी आत्मा शुद्ध आणि संसारापासून अलिप्त ठेवावा लागतो. राजकुमार रामाने गेला तोही परिग्रह होता, राज्याभिषेक वैराग्य यांची एकच वेळ कशी यावी देवा. आज्ञा मानून निर्मळ राजा गेला वनवासा, त्याग करून राज्याचा राम वैरागी झाला, जगात बोलबाला मग अजूनही राम जपाचा घोषा. आपलं तुपलं माझं तुझं सोडून दिलं तरच ठीक, आपलं तुपलं माझं तुझं सोडून दिलं तरच ठीक, नाहीतर जीवन बेकार होईल. दाग दिलं त्याग केलं तो माझा, याचा अंतर्मान कोणत्या म्हणजेच अकिंचन्य. माझं काहीच नाही याची जाणीव म्हणजेच अकिंचन्य. त्याग करून त्यागावर येऊन बोलणं म्हणजेच अकिंचन्य. आत्म्याच्या गुणाशिवाय आपलं काहीच नसतं. प्रमाण बोले प्रमाण सागर महाराज म्हणतात, सागरात बुडायचं नसेल तर हलकं व्हावं लागतं, म्हणूनच सागर तरुण जाण्यासाठी मनावरचंही ओझं उतरावं लागतं. धनवैभव सोडा, गुणवैभव जोडा, धन गुण हलकं कर, मनवैभव आत्म्याशी जोड, आत्म्याचं परमात्म्याशी नातं जोड, ध्यान सामायिक नित्य नमः मार्ग दाखवे अकिंचन्य धर्म, मार्ग दाखवे अकिंचन्य धर्म.
की अदालत मध्ये त्यांना एक प्रश्न विचारले होते, बरेच प्रश्न विचारले होते, तर त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तर अख्ख्या देशाला गबसवण्यासाठी दिली होती. आणि जैन धर्म काय आहे हे त्यांनी सांगितलं. जिसके पैरों पे पैरों में जूता नहीं, जिसके पैरों में जूता नहीं, सर पर छाता नहीं, सिर पर छाता नहीं, बैग में खाता नहीं, बैग में खाता नहीं, परिवार से नाता नहीं, परिवार से नाता नहीं, उसे कहते हैं दिगंबर जैन मुनि. उसे कहते हैं दिगंबर जैन मुनि जिसका कोई धर्म नहीं, जिसका कोई घर नहीं, किसी बात का डर नहीं, किसी बात का डर नहीं, दुनिया का असर नहीं, दुनिया का असर नहीं, जिससे बड़ा कोई सुपर नहीं, जिससे बड़ा कोई सुपर नहीं, उसे कहते हैं दिगंबर जैन मुनि. उसे कहते हैं दिगंबर जैन मुनि. जिसके संग बीवी नहीं, जिसके संग बीवी नहीं, जिसके साथ टीवी नहीं, जिसके साथ टीवी नहीं, अमीरी गरीबी नहीं, नाश्ते में जिलेबी नहीं, नाश्ते में जिलेबी नहीं, उसे कहते हैं दिगंबर जैन मुनि. उसे कहते हैं दिगंबर जैन मुनि. दशधर्मातला दहावा धर्म आणि शेवटचा ब्रह्मचर्य धर्म. ब्रह्मचर्य हा योगाच्या आधारभूत स्तंभापैकी एक आहे. ब्रह्मचर्य हा वैदिक धर्मानुसार माणसाच्या आयुष्याचा प्रथम भाग मानला. ब्रह्म म्हणजे वेद व ज्ञान आणि ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मप्राप्तीसाठी केलेले आचरण व साधन. सर्वसामान्य व्यक्तीच्या दृष्टीने ब्रह्मचर्य ऐच्छिक असते. ब्रह्मचर्य आपल्याला सांगते की जमिनीवर झोपा, गादी अंड्या दूध वापरू नका, गरजेपेक्षा अधिक वस्तू वापरू नका, मोह माया वास्तेच्या आहारी जाऊ नका, सरळ साधे सहज जीवन जगा. ब्रह्मचर्य धर्मपालन पूर्ण विश्वाचे ज्ञान देतो, विश्वशक्ती आपल्या सत्कारण्याचे बळ देतो. परंतु ब्रह्मचर्य धर्माच्या अभावी आपण नुसते इच्छा अवस्थेचे गुलाम राहून आपल्याच्या अनंत सामर्थ्य दर्शन होणे हाच ब्रह्मचर्याचा खरा अर्थ आहे. ब्रह्मचर्य हा विषय भोगाचा नाश करणारे आहे. ब्रह्मचर्य हा भूताची सिद्धी आहे. महिलांची आसनशय्या, पूर्व काळातील रतिस्मरण, स्त्री कथा आदींचा त्याग करून मी ज्याला ज्ञानलीन असते म्हणजेच ब्रह्मचर्य धर्म. घुबडाला दीक्षा दिसत नाही, माणसाला रात्री दिसत नाही. घुबडाला दीक्षा दिसत नाही, माणसाला रात्री दिसत नाही, परंतु कामांध पुरुषाला ना रात्री दिसत ना दिवसा, अशा तसा का कर्तव्य धर्म कळणार कसा. एका ऋषीची तपस्या नष्ट झाली, काम वासनेची त्याने शिकार केली. संसारापासून दूर तो राहिला जरी तरी भंगला तो ऋषीच ना, अशा ऋषींना सांगा संन्यास धर्म कळणार कसा. ब्रह्मचर्य धारण करणे कठीण आहे, कामदेवाला हरवणे मोठे युद्ध आहे. जिंकेल जो याला तो महान त्यागी आहे, तोच पूजनीय आणि बलवान पुरुष आहे. अभागी पुरुषांना सांगा ब्रह्मचर्य धर्म कळणार कसा. अहिंसा करुणा धरुणी मनी जगीनाथाने त्यागली ना रूप होती, ना राजकुमार जुमानली ती राजकुमती. या ब्रह्मचर्याची तपस्या महान आहे, पापी मनुष्याला सांगा अहिंसा धर्म कळणार कसा. शरीर मनाची मूळ शक्ती वीर्य ही न पतन त्याने होते मानवी मेंदूशी. अनेक महारोगांना मेंदू शरीराकार नाना प्रकारे मृत्यू करतो आघात. इंद्रिय सुखी रोग्याला सांगा संयम धर्म कळणार कसा. ब्रह्मचर्य धर्म म्हणे राजाचा धर्म, ब्रह्मस्वरूप आपल्याला आपल्याचा म्हणे हा धर्म, अनुवर्त तयाचे नाव तुझे सांगे हाच धर्म. जसे राजाच्या भागात राजाचे स्थान असते तसे ब्रह्मचर्य निश्चय श्रावकाच्या अध्यात असते. जीवन होईल सकल मानवा प्रेमाचा रे सदुना, मानवाच्या मनी सांगा कसा नाते उत्तम धर्म ब्रह्मचर्य देव. जीवन होईल सकल मानवा प्रेमाच रे सदुना, मानवाच्या मनी सांगा कसा नाते उत्तम धर्म ब्रह्मचर्य देव. संपता वेळ नाही.
किती वाचले किती ऐकले धर्म ग्रंथ आणि पोथी बुद्धिवरी ज्ञानाची आहे आमच्या सरस्वती हा धर्म आहे आमचा एक प्रतिभाशाली अहंकार सत्ता संपत्ता वेळ नाही थांबले चला पुन्हा धर्माच्या पेटभूषाली चला पुन्हा धर्माच्या पेटभूषाली अंतिम कविता भजन रूपातली आहे आवडेल अशी आशा करते थोडीशी ताकद लागते म्हणायला मध्ये मध्ये आवाज कदाचित थांबू शकतो पण तुम्ही समजून घ्या खूप उत्तम श्रवक भेटलेत आज आम्हाला त्यामुळे आमचाही उत्साह असा वाढलेला आहे ओके अरिहंत 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 आहायात आली उमा भगवंतांची कोथळी नगरी आज भारावली आहायात आली उमा भगवंतांची कोथळी नगरी आज भारावली वसा भक्तीचा घेत श्रावकांनी नमो करारी लीला धारमनी वसा भक्तीचा घेत श्रावकांनी नमो करारी लीला धारमनी चौक्याच्या आशेत भक्तगण धावले संपूर्ण
महिला मंडळामार्फत रोज तीन प्रश्न विचारतो आणि त्या बक्षीस देत असतो म्हणजे तुमच्या व्याख्यानामध्ये. तर आता मी तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहे. मागील श्रावकाने आला तर चांगली गोष्ट होईल. आजचा जो आपण कार्यक्रम पाहिला ऐकला त्यांना माननीय सौ अर्चना मुळे यांनी कोणते नाव दिले आहे कार्यक्रमाला? दर्शन संहिता. दर्शन दशधर्म संहिता. सुषमा संजय पाटील. कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या विषयाने केली? विषय कोणत्या विषयाने केली? चातुर्मास या विषयाने केली. विषयाची सुरुवात अर्चना चौधरी. शौच धर्माबद्दल माहिती सांगत असताना कोणत्या मुनीचे नाव घेतले? एकोणतर सांगा. सागर महाराज. तुमचं नाव? नलिनी शिरोटे. छान प्रतिसाद आहे तुमचा. इथून पुढे असा उरलेल्या दिवसामध्ये प्रतिसाद असावा आणि आम्ही शेवटच्या दिवशी आपण आकर्षक बक्षीस देणार. मी निमंत्रित करते माननीय सौ सुजाता पाटील. जिनवानी महाग्रंथालय कोतळी यांच्या संयुक्त विद्यमाने वीराचार्य वीर शिरोमणी ऍडव्होकेट बाबासाहेब कुजनेर पर्युषण पर्व व्याख्यानमालेचा आजचा चौथा दिवस आहे. आजचा धर्म उत्तम शौच धर्म. महिलांसाठी सतत नवीन काही ना काही उत्तम करणाऱ्या आणि लोकांना चिंतामुक्त आनंददायी जीवन जगता यावे यासाठी सातत्याने 15 वर्ष कार्यरत असणारे आजचे जे वक्ते लाभले त्या म्हणजे धर्मानुरागी सौ अर्चना मुळे ताई. त्यांनी दशधर्म संहिता हा कार्यक्रम काव्य रूपात व आपल्या मधुर सुरात सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले व सर्व दशधर्माची मांडणी अगदी सोप्या शब्दात एका वेगळ्या प्रकारे आपल्या सर्वांसमोर मांडली. त्यानंतर यशस्वी कर्तृत्ववान माणसांच्या सानिध्याने विचाराने जीवन प्रवास सुखकर आणि यशस्वी होण्यास मदत होते असे आदर्शवत व्यक्तिमत्व असले धर्मानुरागी माननीय श्री वैभव चौगुले सर आज आपल्याला येथे लाभले. यांनीही आपल्या मधुर स्वरात सर्वांना मंत्रमुग्ध केले. या दोन्ही धर्मकवींनी आपला अनमोल वेळ आम्हाला दिला यासाठी सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आजचे अध्यक्ष धर्मानुरागी श्रीमती शानाबाई भाऊ इंगळे, धर्मानुरागी श्रीमती पुष्पावती चंद्रकांत बुर्ले, धर्मानुरागी श्रीमती शानाबाई कल्लाप्पा बोरगावे, धर्मानुरागी कांचन महावीर नांद्रे यांनीही येथे उपस्थित राहून व मंदिर आपल्याकडे एक आदर्श निर्माण केला आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आणि आमचे प्रायोजक म्हणून लाभलेले लक्ष्मी महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था कोतळी यांच्या वतीने सौ संगीता अजित पाटील येथे उपस्थित राहिले यांचेही मी आभार मानते. आणि सर्व श्राविक श्राविकांनी
असा केलात त्याबद्दल तुमचेही आभार मानते आणि आभार प्रदर्शनाची संधी मला दिल्याबद्दल कार्यक्रमाच्या आयोजकांना धन्यवाद देते व माझे आभार प्रदर्शन इथेच थांबवते. कार्यक्रमाचे संचालक आरती निवळ. जय जिंतूर.